नमस्कार मित्रांनो, नोकरी अपडेट यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, इलेक्शन संपलेले, आचारसंहिता संपलेली, आत्ता जे पुढचे दिवस आहेत हे नवीन जाहिराती येण्याचे आहेत. आणि ज्या काही इलेक्शनच्या आधी असन किंवा आचारसंहितेच्या आधी असन ज्या काही जाहिराती राहिलेल्या आहेत किंवा त्यांचे काही अपडेट यायचे असतील, वेटिंग लिस्ट असेल, अशा प्रकारचे जे काही अपडेट आहे ते चालू झालेले आहेत. त्याचप्रमाणे आत्ता पोलीस भरती जी लेखी परीक्षा राहिलेली आहे, लेखी परीक्षा आपली याच महिन्यात होणार आहे, डिसेंबर महिन्यात त्याचे पेपर होणार आहेत. लेखी परीक्षेसाठी शाळांना पत्रक पाठवलेलं आहे शाळा उपलब्ध करून देण्यासाठी. आता पोलीस भरतीची जी काही लेखी परीक्षा आहे ही डिसेंबर महिन्यात असणार आहे, पण कधी असणार आहे याच्या ज्या काही तारखा आहेत तारखा तुम्हाला देणार आहेत. हॉल तिकीट अजून आलेलं नाही, पण तारखा देणार आहेत कोणत्या तारखेंना शाळा उपलब्ध करून द्यायच्या, त्यानुसार त्या तारखेला तुमचे पोलीस भरतीची लेखी परीक्षा होणार आहे. आता हे कधी होणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा. चॅनेलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या, कारण अशा प्रकारे महत्त्वाची सर्व काही अपडेट असतील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. चला तर मग चालू करूया. मित्रांनो, तुम्ही जर चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. सबस्क्राईब केल्यानंतर मी तुम्हाला अशा प्रकारे जे काही नवीन अपडेट आहे याचे अपडेट मी या ठिकाणी देत असतो. किंवा आपला व्हॉट्सअपचा चॅनल आहे तो सुद्धा जॉईन करून घ्या. याच्यामध्ये या ठिकाणी लिंक दिलेली, हे पहा या ठिकाणी लिंक दिलेली, ही जॉईन करून घ्या. याच्यामध्ये मी संपूर्ण अपडेट देत असतो, म्हणजे डेलीचे जे काही अपडेट असतील, सर्व काही अपडेट असन किंवा अभ्यासासाठी काय काय लागणार आहे याचे सर्व अपडेट तुम्हाला या ठिकाणी मी देत असतो. व्हॉट्सअपचा चॅनल आहे तो सुद्धा जॉईन करून घ्या, याच्यावर सुद्धा अपडेट येत असतात आपले. मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता 3/12 हे अपडेट आहे, म्हणजे कालच अपडेट आलं होतं, पण काल उशिरा अपडेट आल्यामुळं याचा व्हिडिओ तयार करता आला नाही, त्याच्यामुळे मी आज व्हिडिओ तयार करतोय. आता या ठिकाणी पाहू शकता बिनतारी संदेश आहे. संदेश देणार कोण आहे? पोलीस उपआयुक्त मुख्यालय 2 पोलीस आयुक्त मुंबई यांच्या कार्यालयातनं हे संदेश दिलेला आहे. संदेश म्हणजे काय? सूचना दिलेल्या आहेत. संदेश घेणार कोण आहे? पोलीस आयुक्त परिमंडळ. आणि परिमंडळ कोणते कोणते, हे पहा या ठिकाणी लिस्ट दिलेली, हे मुंबईचे. याच्यामध्ये विषय दिलेला आहे मुंबई पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई वाद्यवृंद, कारागृह शिपाई पोलीस 2022 आणि 2023 लेखी परीक्षाकरिता देण्याबाबतची माहिती पाठवण्याबाबत. ही जी आत्ता चालू भरती आहे त्याच्या संदर्भातलं हे अपडेट आहे. 6/6/2024 या तारखेला ही जाहिरात आली होती पोलीस शिपाई भरतीची. आता याच्यामध्ये या भरती होत्या, हे पहा या ठिकाणी पोलीस शिपाईची. आता याच्यामध्ये काय अपडेट दिलेलं आहे हे पहा या ठिकाणी पाहू शकता. पोलीस शिपाई चालक, त्यानंतर पोलीस शिपाई वाद्यवृंद, कारागृह शिपाई 2022 आणि 2023 लेखी परीक्षा घेण्याकरिता शाळा महाविद्यालय बाबतची माहिती यापूर्वी संबंधित परिमंडळ कार्यालयाने सादर केली आहे. या कार्यालयास प्राप्त झालेल्या शाळा महाविद्यालयापैकी काही शाळा महाविद्यालयांची निवड करण्यात आली असून सदर बाबतची माहिती जोडली आहे. त्याच्यानंतर लेखी परीक्षा घेण्याकरिता खालील तक्त्यात नमूद केलेल्या दिनांकास निवड करण्यात आलेल्या शाळा महाविद्यालय पूर्ण दिवस उपलब्ध आहेत किंवा कसे याबाबतची माहिती दुपारी 12 वाजेपर्यंत कार्यालयास दूतामार्फत सादर करावी. म्हणजे 12 वाजेपर्यंत ही माहिती सबमिट करायची होती आज. ही जी माहिती सबमिट केली असेल शाळांनी. आता याच्यामध्ये काय काय दिलेलं होतं हे पहा. या तारखेंना दिनांक काय दिले आहेत आपल्याला? 14/12/24 शनिवार असणार आहे. त्याच्यानंतर 15/12 रविवार आहे. त्याच्यानंतर पुढची जी तारीख आहे, लक्षात ठेवा, तारखा लक्षात ठेवा, परीक्षेला या तारखा असणार आहे आपल्याला. 21/12 शनिवार असणार आहे. 22/12 रविवार आहे. त्याच्यानंतर 28/12 शनिवार असणार आहे. आणि 29/12 रविवार आहे. या तारखेला शाळा उपलब्ध आहेत किंवा नाही याचे जे काही अपडेट आहे, पोलीस भरतीची जी काही लेखी परीक्षा आहे याच्यासाठी अपडेट मागवलेले आहेत. आता पोलीस भरतीची लेखी परीक्षा आहे ही 14, 15, 21, 22, 28 आणि 29 या तारखेला होणार आहे. याच्यामध्ये थोडंफार फरक असू शकतो. एखाद्या शाळेची माहिती उपलब्ध जर झाली नाही तर तुमचं तारखेमध्ये जरा थोडाफार फरक पडू शकतो. पण याच तारखेला तुमचे पेपर होणार आहे, लक्षात ठेवा. पोलीस भरतीचे जे काही पेपर आहे याच तारखेला होणार आहे. अजून याचे हॉल तिकीट आलेले नाही, लवकरच याचे हॉल तिकीट तुम्हाला उपलब्ध होतील. तुम्ही आपला व्हॉट्सअपचा चॅनल जॉईन करून घ्या, त्याच्यावर ज्यावेळेस याचे हॉल तिकीट येईल लगेचच तुम्हाला त्याचे अपडेट कळवले जातील. आता या तारखेला तुमची परीक्षा असणार आहे, तुमची तयारी जोरात चालू ठेवा, कारण लवकरच तुमची लेखी परीक्षा होणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो, हे छोटंसं अपडेट होतं परीक्षा संदर्भातलं. जर तुम्हाला अजून काही अपडेट नवीन पाहिजे असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर तुमचा मित्र किंवा नातेवाईक कोणी फॉर्म भरला असेल पोलीस भरतीसाठी त्यांना ही माहिती नक्की शेअर करा, कारण लवकरच पोलीस भरतीचे हॉल तिकीट येणार आहे आणि परीक्षा चालू होणार आहे.
थँक्यू मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.